21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती आपण उभे असताना भारतीय स्त्रीचं आजचं रूप अतिशय आश्वासक आहे. असामान्य व्यक्तिमत्वांची गोष्ट वेगळी, पण आजची सर्वसाधारण स्त्री सुद्धा खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत चालली आहे. कर्तृत्वाचं कोणतंही क्षितिज गाठणं तिला आता अवघड नाही, हे निखालं सत्य आहे. पण दुर्दैवानं हे एकमेव सत्य नाही. अर्थहीन रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यापायी स्त्रीचं हकनाक बळी जाणं आजही चालू आहे. या कडूजर सत्याचं विदारक प्रत्यंतर म्हणजे देवदास. आज या 20व्या शतकातही देवाची सेवा या गोंडस नावाखाली कौटुंबिक सुखाच्या टिसभर स्वार्थापायी स्वतः आईबाप आपल्या कोवळ्या आश्राप मुलींना एका भयानक वाटेवरती आणून सोडतात. हे दरवर्षी घडतं, राजरोज विधीपूर्वक घडतं. शेकडो मुली असहाय्यपणे या वाटेवरती ओढल्या जातात, त्यांची संसाराची स्वप्न धुळीला मिळतात, एक बेवारशी जीवन त्यांच्या वाट्याला येतं. या वाटेच्या शेवटी काय असतं? भिकेला लावणारी गरिबी, एकाकीपण, कदाचित वेश्या व्यवसायही. आम्हाला असं जाणवलं की या सगळ्याच्या मुळाशी आहे एक आर्थिक असहाय्यता. आणि हे लक्षात घेऊन देवदासींच्या आर्थिक आणि सर्वंकष पुनर्वसनाचा प्रकल्प आम्ही हाती घेतला. आम्ही म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या विविध योजना आहेत, तर शासनाचा त्या पाठिंबाचा हेतू आणि उद्देश मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांच्यासाठी ही चार विभागीय मंडळं सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या त्या विविध योजना याच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध व्हावा, स्वतःच्या पायावर ते उभे राहावे, यशस्वी असा उद्योग व्यवसाय त्यांनी करावा या हेतूनं या महामंडळाची स्थापना झालेली आहे. आणि आजपर्यंत जवळजवळ 26,000 तरुणांना स्वतःच्या पायावर हिंदीनं उभं राहण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून झालंय हे सांगायला मला मोठा अभिमान वाटतो. अशा लाखो रुपयांच्या प्रकल्पांच्या जोडीला 1 लाख मोलाचा प्रकल्पही आम्ही राबवतो आहोत, देवदासींच्या पुनर्वसनाचा. वरकरणी सामाजिक क्षेत्रातला वाटणारा हा प्रश्न आम्ही हाती घेतला. आमच्या तेव्हाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती लीना मेहंदळे यांच्या नेतृत्वाखाली. सांगलीला कलेक्टर म्हणून काम करत असताना ह्या प्रश्नाशी माझी अगदी जवळची गाठ पडली, कारण सौंदर्ती सारखाच एक छोट्या प्रमाणात एक विधी जतला पण होतो पौष पौर्णिमेला, आणि तिथे सुद्धा देवदासी म्हणून काही मुलींना देवीला वाहिलं जातं अशी जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की कलेक्टर म्हणून हा गुन्हा आहे आणि हे गुन्ह्याचं काम थांबवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी जतला मुक्कामाला गेले आणि त्या ठिकाणी मंदिरातल्या पुजारींना आणि हा विधी करायसाठी पुढाकार घेणाऱ्या काही अशा म्हाताऱ्या देवदासी स्त्रिया ह्या सगळ्यांना बोलवून घेतलं. आणि आजच्या ह्या युगात अशा प्रकारे मुलींना काहीतरी अंधश्रद्धेच्या मागे लागून मुलींना देवीला सोडणं हे चूक आहे समजून सांगायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ह्या प्रथेच्या विरुद्ध कायदा आहे आणि कायद्याखाली त्यांना शिक्षा होऊ शकते याची पण त्यांना माहिती दिली. ज्या काही मुली प्रत्यक्ष देवदासी म्हणून सोडल्या गेल्या होत्या अशा आजूबाजूच्या गावातल्या 50-60 देवदासी मुलींना मी मुद्दाम त्या दिवशी बोलवून घेतलं होतं जतला, आणि मी त्यांच्याबरोबर एक मोठी विस्तृत अशी मीटिंग घेतली आणि त्या चर्चेत मी त्यांना बऱ्याच प्रकारे समजावून सांगायचा प्रयत्न केला की ह्या अंधश्रद्धेतून ह्या देवदासींनी बाहेर पडलं पाहिजे. पण त्यांनी जेव्हा मर्मावरच बोट ठेवलं आणि त्यांनी विचारलं
की आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि समाजाने आम्हाला सोडून दिलेलं आहे. समाजात आम्हाला परत जाऊन स्थान मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही जोगवा मागायचा नाही, म्हणजे पर्यायांनी एक प्रकारे भीक मागायची नाही, तर आम्ही दुसरं काय करू शकतो. हा प्रश्न भेदक होता पण तोच प्रेरक ठरला. देवदासींना काही करायचं असेल तर त्यांनी प्रथम काहीतरी शिकलं पाहिजे, काही ना काही व्यवसाय शिक्षण. या जाणीवेतून प्रयत्न सुरू झाले आणि त्या प्रयत्नातून उभी राहिली जत आणि गडिंगज इथली प्रशिक्षण केंद्र. सिंग मशीन वरती जसं आपण कपडे वगैरे विणतो तसं या मशीन वरती काय करायचं, लोकरीचे कपडे करायचे. तर ते लोकरीचे कपडे कसे विणायचे किंवा हे मशीन कसं ऑपरेट करायचं आपण बघूया. हे असं काढायचं, हे इथेच ठेवून द्यायचं. इथे दोन स्क्रू आहेत आणि इथे या खाचा आहेत, चौकोनी खाचा आहे. या खाचा बरोबर या स्क्रू मध्ये अशा घालायच्या. आणखीन हे स्क्रू फिट करायचे. धागा लावायचा कसा हे बघूया आपण. हा इथे धागा विणकाम प्रशिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबनाची वाटचाल सुरू झाली खरी, पण ते पुरेसं नव्हतं. त्यांची निरक्षरता, मागासलेपण याच्यावरतीही इलाज हवा होता आणि तो इलाज म्हणजे प्रौढ शिक्षण. या केंद्रांना आर्थिक सहाय्य करणारा दाता अशी भूमिका WMDC ने स्वतःकडे घेतली नव्हती. योग्य वेळी या केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही WMDC ने घेतली आणि आपले अधिकारी तिथे नेमले. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या या प्रकल्पावर जेव्हा माझी नेमणूक झाली तेव्हा प्रामुख्याने तीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक की अशा तऱ्हेचे सामाजिक प्रकल्प हे आर्थिक स्वायत्ततेशिवाय चालू शकत नाहीत. एकतर त्याला बाहेरून मदत घ्यावी लागते किंवा स्वतःचा पैसा स्वतः उभा करावा लागतो. यातला पहिला भाग महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर सारख्या काही मोठ्या कंपन्या त्यांनी मदत दिली, त्यामुळे पहिला भाग त्यातनं परिपूर्ण झाला. परंतु दुसरा भाग जो आहे की स्वतः ती संस्था किंवा तो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा आणि त्या प्रकल्पाचं कामकाज हे त्यातले जे बेनिफिशरीज आहेत त्यांना त्यांच्या ताब्यात देऊन मग पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाने त्यातनं बाहेर पडावं. आणि त्या दृष्टिकोनातून महामंडळाने या आर्थिक पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्व विकास यालाही थोडासा म्हणजे प्राधान्य दिलं याला. आणि म्हणूनच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम किंवा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम हा राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही त्याच्याकरता एक टाईम टेबल किंवा आपण वेळापत्रक झाला म्हणून असं एक तयार केलं. आणि या ज्या सगळ्या काही याच्यातल्या प्रशिक्षणार्थी देवदासी आणि इतर त्यांच्यामधल्या सुद्धा ज्या काही होत्या त्या सगळ्यांना बोलवून इथे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं. घड्याला
बाहेरच्या बाजूला अशी गोल तबकडी असते. या तबकडीवरती 1 ते 12 असे आकडे लिहिलेले असतात. डोक्यावर 12 असतो, त्याच्या बरोबर इथल्या बाजूला 6 असतो, इथे 3 आकडा असतो, इथे 9 आकडा असतो आणि मध्ये मग इतर आकडे असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. मध्यभागी 3 काटे असतात. 1 काटा असतो तो सतत फिरत असतो आणि त्याला सेकंड काटा असं म्हणतो आपण. हा रंग कोणता सांगा? निळा. हा रंग कोणता आहे? गुलाबी. हा रंग कोणता आहे सांगा? हिरवा आहे. बरोबर. हा रंग कोणता आहे? पिवळा आहे. आता हे एकूण किती खडू झाले सांगा बरं तुम्ही? 4 झाले. आता तुम्ही आपले 2 काढा आणखी. तुम्ही सांगा किती झाले? 6 झाले. म्हणजे आपण ही काय केली? बेणीत केली. घ्या तुम्ही हा कागद. हा कागद आहे आपल्याला. हा आता त्या फाईल मध्ये लावायचा आहे. आता आपण कसं लावणार? कधी या कागदाला आपल्याला भोक पडलं पाहिजे. बरोबर. म्हणून मी इथे आधी मध्ये अशी घडी घातली. हे पंचिंग मशीन. त्या पंचिंग मशीनच्या सहाय्याने आपण काय करणार? भोक पडणार याला. मी हे मी इथे ठेवलं असा कागद लावला. आता हे तुम्ही प्रेस करता ना इथे करा. दाबा जोरात. बरोबर आहे ना? हाच नंबर. तुला इंग्लिश मध्ये लिहून देऊ का? नाही. हा इतकं पूर्ण गेला पाहिजे. हा बरोबर. 0, 87, 8, 5. या ठिकाणी जे अक्षर लिहिले या मुलींना कम्प्युटर दाखवताना या मुली लगेच सर्वज्ञ होतील अशी भाबडी समजूत अर्थातच नव्हती. आमची भूमिका एकच, आधुनिक जगातली कुठलीही गोष्ट त्यांना अपरिचित राहू नये, त्यांनी कशालाही भिवू नये, बुजू नये. प्रत्येकीला एका ठराविक लेव्हलला पोहोचायचं आणि प्रत्येकीची आजची लेव्हल वेगळी आहे. कुणी 1 वर्षात पोहोचेल, कुणी 2 वर्षात पोहोचेल, कुणी 2 महिन्यात पोहोचेल, कुणी 10 दिवसात पोहोचेल. पण ॲज अ ट्रेनर
किंवा ॲज WMDC आपला कन्सेप्ट असा असला पाहिजे की प्रत्येकीने आज स्टार काहीतरी घेतला पाहिजे. मॅडम, मला असं म्हणायचं आहे की ह्या देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांना कमीत कमी शैक्षणिक पातळीची आवश्यकता आहे मान्य असून सुद्धा ह्याच्यामध्ये जो सायकलचा जो प्रोग्राम आहे तो कुठे बसतो? असं आहे, सायकल त्यांना शिकवण्यामागे दोन तीन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा तर असा की त्यापैकी बऱ्याच जणी लांब लांबच्या गावाहून बसनी वगैरे येतात, सो सायकल त्यांना दिली तर कदाचित त्यांचा तो खर्च वाचेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सायकलवर आपण बसू शकतो, एक वाहन आपण चालवू शकतो आणि त्या वाहनात जो काही स्पीड आहे तो स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. ही जी काही जाणीव कोणाच्याही मनात जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याच्यामुळे मिळणारा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो हा अगदी ट्रिमेंडस असतो. म्हणजे जी मुलगी आज सायकल चालवू शकेल आणि जी सायकल चालवू शकणार नाही तिच्या वागण्यात, बोलण्यात, धिटाईत इमिजिएटली फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. गटागटानं सर्व मुलींनी हे प्रशिक्षण घेतलं. आज त्या केवळ लोकर विणकाम करत नाही, केंद्राचं व्यवस्थापनही त्या हळूहळू पाहू लागलेलं आहे. त्या दैनंदिन व्यवहार पाहतात, लोकर मोजून देणं, हिशोब ठेवणं, पगार वाटणं, त्यांचा आत्मविश्वास वाढत चालला. या उत्पादनांची विक्री हाही एक प्रश्न होताच, पण प्रत्यक्षातला आमचा अनुभव मात्र अतिशय उत्साहदायक ठरला. देवदासी पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं जे विणकामाच्या वस्तू तयार करून घेतल्या जातात त्या बेसिकली आम्ही सुरुवातीला प्रदर्शनातून त्याची विक्री कशी होते ह्याची चाचणी एक मार्केट सर्वे घेण्याच्या दृष्टीने केले. सुरुवातीला ऑक्टोबर 85 आम्ही एक हस्तकला एक्झिबिशनमध्ये त्यांनी तयार केलेल्या वस्तू ठेवल्या आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी जे वस्तू तिथे विक्रीसाठी ज्या ठेवल्या होत्या त्याला इतकं उत्तम प्रतिसाद मिळाला की साधारण 1-2 दिवसातच आम्हाला जवळ 9-10 हजाराची विक्री त्याच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की दिल्ली येथे नोव्हेंबर 1 प्रगती मैदानला इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर म्हणून भरते आणि त्यात आश्चर्याची बाब म्हणजे आम्ही जो माल ठेवला होता त्या मालाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की त्या मालाचं आम्हाला शॉर्टेज पडलं त्यावेळेला. तसेच ह्या एक्झिबिशनमधनं जे ज्यावेळेला आम्ही भाग घेतो त्यावेळेला वेगवेगळे VIPs म्हणा किंवा मंत्री महोदय यांची व्हिजिट होते. नुकत्याच जानेवारीमध्ये जे इंडियन सायन्स काँग्रेसचं शताब्दी अधिवेशन पुण्यात झालं आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही देवदासीने तयार केलेले आयटम्स ठेवले होते. त्या स्टॉलला आपले पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुद्धा भेट दिली होती. लोकर विणकामा पाठोपाठच रेशमाच्या कोशापासून धागा काढण्यातील या देवदासी आता वाकबगार झाले आहे, कारण या देवदासींची नव्या गोष्टी शिकण्यातली तळमळ दिसते. स्वतंत्र काम करण्याची क्षमता सतत सिद्ध होत आहे, तिच्यात वाढ होत आहे. याच्या पाठोपाठच रेशीम किड्यांची पैदास, ओसाड जमिनीवरती लागवड,
जंगल रोपवाटिका तयार करणे, दागदागिने बनवणे असे विविध कार्यक्रम त्यांना दिले जातील। हे प्रयत्न यशस्वी होतील यात शंकाच नाही। काही कालावधीनंतर आमच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतंत्र वाटचाल त्यांना करता यावी हा आमचा हेतू साध्य होऊ शकेल अशी सूचिन्ह दिसू लागली। आता आम्ही देवाचं असं पण नाव सोडले तसं पण सोडले, घरी आणत जायचं, देवाचं हळद कुंकू लावायचं, नारळाचे फळाचं देवाला नमस्कार करायचं, त्याच त्यावरतीच अभिमान मानून घ्यायचा। परत आता आम्ही जवळ जात नाही काय जात नाही, येऊन जाऊन सकाळ 10 वाजता गेलो, संध्याकाळी 5 वाजता येतो, क्लासला जातो, स्वेटर बनवतो, रातभर येतो, 12-1 वाजेपर्यंत स्वेटर इथं शिवत बसतो, महिन्याच्या महिन्याला 400-500 रुपये पगार घेतो। आता विचारते की तुम्हाला पगार परवडत नाही, ते रोजचा तुम्हाला जोगा होता तेच परवडते, ते आम्ही म्हणतो आम्हाला जोगा नको आहे। आता आम्हाला आता आम्ही सुशक्तीमध्ये झाले, आम्हाला जोगा नको आहे, आम्ही आपलं हे पगार घेतच आणि स्वेटर विणकामच करत राहणार, अजून देखील आम्ही ह्याच्या पुढे सुधारणार आहे म्हणून आम्ही दुसऱ्या माणसांना असं सांगतो। मी लहानपणी असताना माझ्या आईनं मला दुधाशी सोडले, मला कळत असत तर मी झालीच नसते। मी जशी मोठी झाले, मी 5वी शाळा शिकले, मग आपल्या जीवनाचं कसं काय पुढे होणार, आपल्याला एक आधार पाहिजे अशा दृष्टीनं मी माझ्या आईशी मला का देवदाशी सोडलीस, मी कुठल्या देवाला सोडलीस, तर सौंदतीची यल्लमा देवी ह्या नावाची देवी आहेत, तिला मला देवाला सोडली। मग मी त्या ठिकाणी मला घेऊन गेलीत, माझ्या गळ्यामध्ये हार, कवड्याची माळ घातली, माझ्या हातामध्ये पडवी दिली, ते घेऊन मी मंगळवार शुक्रवार जोगा मागायची। मग मला फार वाईट वाटायचं, मग मी आईला सांगितलं की माझं लग्न कर आणि मी संसार करून माझ्या देवाचं मी सगळं काय बघेन। मग मी माझ्या आई वडिलांना तसं मला मान्यता देऊन लग्न केलं। माझ्या नवऱ्याची काय शेती घरसुद्धा नव्हतं, पण मी या ठिकाणी आल्यानंतर मी घर बांधलं, दुसऱ्याच्या शेतावर थोडे पैसे दिलेत, मला 2 मुलगे झालेत। माझा जो थोरला मुलगा आहे त्याचं नाव परशुराम आहे, त्याला पण उपजल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर त्याला जटा धरल्या, ते मी बसून कसल्या तरी असेल म्हणून सोडवल्या, पण मला थोडा धोका घडवला। मग मी घाबरले, घाबरल्यानंतर परत माझ्या बाळाला जटा धरल्या। मग 12 वर्षाचं झालं, आता आपल्याला देवदाशी सोडली पण आपण नाही बाळाला सोडायचं, असं म्हणून मी गडिंगला नेऊन माझ्या बाळाच्या जटा काढल्या। त्याच्यानंतर मी यल्लमा देवीला गेले, माझ्या बाळासाठी देवीला अवदागिरी वाहिले, तिची जागरण दारात घातले, मी बराचसाच पैसा देवीला खर्च केला। मी देवाला म्हणते की मी तुझी सेवा करेल, तुला फुलने फुलाची पाकळी व्हावं पण मुलं नाही देणार। इथली लोकांनी काय करायला चावट पोर संध्याकाळची दारू पियाची आणि देवदासींना म्हणजे काय आदरच नाही असं म्हणून ती दंगा वगैरे करत ती देवदासींची गल्लीत जायचं, तिथे गेले की कोणाच मी नाव सांगायचं, दार उघडायला लावायचं आणि गाड्या नेऊन दरवाजा समोर लावायचं, त्याच्यामुळे ती लोक सगळी घेऊन देवदाशी माझ्याकडे यायची। त्यावेळेला मला काही तिथं घर दिले नव्हते। आता परवा आमचे बाई येऊन गेलेली महिने 14 तारखेला आम्हाला 4-5 जणांना कोली देऊन गेले। त्याच्यानंतर 4-5 दिवसानं एक घटना घडली की 4-5 पोर गाडी घेऊन आले, आल्यानंतर हात मारत आले तिथं, रात्रीचे कमीत कमी काहीतरी 10:30-11 वाजले होते। मग रंजिता म्हणून हाक मारत आल्यानंतर मी काय केले, रंजिता तू काय उठू नको, दरवाजा उघडू नको म्हणून मी हातात एक काठी घेतलो, काठी घेऊन 1-2 झोपटले त्याला चांगले, डोकं फुटलं, डोकं फुटल्यानंतर मग ते सगळे मिळून परत गेले। आता घेत नाही आम्ही, आता सहज आलं तर दारातून लाकूडच घेऊन बाहेर, त्याशिवाय कुठला कोणाही विचारायचं नाही त्यांना, ओळखीचे असेल ना तर बेओळखीचे असते, रात्री त्यांचं काय काम असते, दिवसा आले की या म्हणायचं, काळाचा आहे कोरा पाजायचं, त्यांना जावं म्हणायचं, रात्री 8च्या पुढे आली की लाकूड त्यांना, याच्याशिवाय दुसरं काय मिळणार नाही। हे बघा पहिलं जीवन कसं कसं वागता यावं, कसं माणुसकीनं जगता यावं, ह्या किमतीनं ह्या ठिकाणी आलो पण तशी किंमत ही मिळायला लागली आहे। आणि हे ज्ञान जे आहे का नाही ते थोडंफार आम्हाला
बघायला मिळत नव्हत्या त्या वस्तू आम्हाला हातामध्ये कराय मिळाल्या. हे इतक्या लाख मोलाच्या किमतीच्या मसणी आमच्या हातामध्ये आम्हाला हे बघायला सुद्धा मिळत नव्हत्या नेपाळ इकडल्या भागाला. पण आता त्या वस्तू घेऊन आम्ही स्वतः काम करत आहे. शाळा आम्हाला काहीच येत नसतं. आमच्या आई वडिलांनी आम्हाला काहीच फार शिकवा नव्हतं. खरेच येऊन आम्हाला अनुभव सगळा मिळाला. देवदासीसाठी पार येणे कष्ट करून आम्हाला शाळा ही मशीन ही मंजूर करून सगळं मागविलं. हे आम्हाला सगळं फार त्यांनी आमच्या बुद्धीसाठी चांगलं केलं. आम्ही म्हणून आता इथनं पुढं आम्हाला हे सत्तेच्या पायावर कष्ट करून खायसाठी आमचं हे येतो आहे. आई वडिला असून आम्ही आशा कधी नाही. अजून हे आपल्या हिशेब कॅम्प्युलेटर हे आपलं आता हातामधलं काम आहे. हे तर काय शिकल्यासारखंच झालंय. पण थोडं थोडं दुसऱ्या संस्था आता पुरुष चालवत्यात. मग बाईने चालवायचं म्हणजे थोडं काय हे वाटतंय. पण करायला पाहिजे. पुरुषाबरोबर बाईनं सुद्धा का जाऊ नये. पुरुषांनीच का करावं. बाईने सुद्धा केलं पाहिजे. या देवदासीना जर आपल्याला या प्रथेमधून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यासाठी काही ठोस कार्यक्रम करणं जरुरी आहे. आणि हा थोडासा आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही बाजूने या कार्यक्रमाकडे बघायला पाहिजे. कारण ही देवदासी म्हणून एकदा मुलगी या प्रथेमध्ये गुंतली की तिचं मनोधैर्य देखील त्याच्यामध्ये शिल्लक राहू शकत नाही. याच्यातून ती बाहेर येऊ शकत नाही. समाजाचं आणि शिवाय तिच्या स्वतःच्या कुटुंबाचं देखील तिच्यावर अशा प्रकारे एक प्रकारचं दडपण असतं की या एखाद्या सुपरस्टिशन मधून आणि अंधश्रद्धेच्या रूढीमधून ती बाहेर पडू शकत नाही. तेव्हा यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देणं, त्यांच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना काहीतरी रोजगार किंवा तिचा उदरनिर्वाह तिला करता येईल अशा प्रकारे आणि समाजात मानाने राहता येईल अशा प्रकारे तिला काहीतरी मदत करणं हे जरुरी आहे. शतकानुशतकांच्या रूढींच्या शृंखलातून मुक्त होणं म्हणजे परिवर्तन. अज्ञानाच्या अंधकारातून निघून शिक्षणाचा प्रकाश पाहणं म्हणजे परिवर्तन. शिक्षण संस्काराच्या बळावर काही नवं घडवू पाहणं म्हणजे परिवर्तन. स्वावलंबनाच्या साक्षात्कारातून माणूसपणाचं मोल उमगणं आणि स्वत्वाची जाणीव होणं म्हणजे परिवर्तन. आम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगू शकतो परिवर्तनाच्या चक्राला गती मिळाली आहे.